कर्नाटक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे आणि यामध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताने विजयी झाली आहे, मात्र राष्ट्रवादीचं कर्नाटकमध्ये घड्याळ गेलंय। कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादीला एक टक्काही मत मिळालेलं नाही। राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा गमावल्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला। अरे पवार साहेबांनी तिथे जागा लढवल्या ना, त्यांना एक टक्काही मत नाही आहेत, एक टक्काही नाही आहे, 0.5 खाली। म्हणजे मी जे सांगितलं होतं की यांचा कॅन्डिडेट पॅक करून परत पाठवा, माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं आणि पवार साहेबांचा कॅन्डिडेट पॅक करून परत पाठवला, त्याच्यामुळे आता त्यांनी बोलल्यावर काय आपण महत्व द्यायचं एवढं। कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीची काय अवस्था आहे पाहूयात। राष्ट्रवादीचे एकूण 9 उमेदवार मैदानात होते। राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते। राष्ट्रवादीला अर्धा टक्का मतेही मिळाली नाहीत। राष्ट्रवादीच्या 6 उमेदवारांना काँग्रेसने हरवले। जेडीएस कडून 2 तर भाजपाकडून राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचा पराभव झालाय।